बस चालकाच्या डोक्यात घातला दगड दोघावर गुन्हा चालक गंभीर जखमी ताकारी तालुका वाळा येथे एस टी बस चालकाच्या डोक्यात दगड घातल्याचा प्रकार रविवारी दुपारी घालला या मारामारीत चालक रामचंद्र मारुती पाटील राहणार काळमवाडी हे गंभीर जखमी झाले या प्रकरणी राजू इनामदार राहणार ताकारी आणि त्याचा अनोळखी साथीदार विरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे रविवारी दुपारी चालक रामचंद्र पाटील आणि वाहक अजित कुंभार हे एस टी एम एच सात सी पंच्याण्णव एकोणऐंशी घेऊन इस्लामपुरातून कडेगावकडे निघाले होते दुपारी ताकारी येथे संशयित राजू आणि त्याचा साथीदार यांनी दुचाकीवरून जाऊन एस टी बस थांबिली संशयित राजू यांनी तेथील पडलेला दगड उचलून रामचंद्र यांच्या डोक्यात मारला चालक रामचंद्र हे खुर्चीवरच बेशुद्ध पडले रस्ता तुमच्या बापाचा आहे काय तुम्हाला काय करायचे आहे ते करा असे म्हणून राजू आणि त्याच्या ते साथीदारांनी तेथून पलायन केले जखमी रामचंद्र यांना इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे वाहक अजित कुंभार यांनी पोलिसात वर्दी दिली मित्रांनो अशाच प्रकारे अनेक घटना नित्याच्या झालेल्या आहेत त्यामुळे अशा गोष्टीवर अशा गावगुंडावर एस टी प्रशासनाने वरप ठेवला पाहिजे आणि प्रशासनाने देखील एस टी कर्मचाऱ्यांना खास करून चालक वाहकांना अभय देऊन त्यांची नोकरी सुखकर केली पाहिजे व अशा गावगुंडांना अशा रोड रोडरोमिओना वेळीच लगाम घालून राप कर्मचाऱ्यांना सहकार्य केले पाहिजे मित्रांनो आपल्याला काय वाटते कमेंटद्वारे नक्कीच कळवा एस टी कर्मचाऱ्यांचा आवाज सच्चिदानंदपुरी यूट्यूब धन्यवाद